कामाजी प्रीमियर लीग अर्थात DPL सीझन 2 संदर्भात रविवारी मंगळवेढा येथे इंग्लिश स्कूलमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक मंगळवेढा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर बगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी यावर्षीचे जे DPL सामने आहेत ते सामने 5 मेपासून इंग्लिश स्कूल येथील मंगळवेढा तालुका क्रीडा संकुलात हे सामने खेळवले जाणार आहेत अशी माहिती DPL संयोजक लक्ष्मण हेंबाडे यांनी यावेळी दिली. सदरचे सामने हे टेनिस बॉलवर होणार असून ते साखळी पद्धतीने खेळवले जाणार आहेत. यात फक्त 24 संघ सहभागी होऊ शकणार आहेत. विजेत्या संघासाठी प्रथम पारितोषिक 21,111 व DPL चषक, द्वितीय 15,111, तृतीय 11,111, तर चतुर्थ 7,111 रुपये तसेच इतर वैयक्तिक रोख रकमेची पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत. प्रवेश फी 2,100 रुपये असून खेळाडू हे मंगळवेढा तालुक्यातीलच असणे आवश्यक आहे. सामने हे ग्रामीण व शहरी पद्धतीने खेळवले जाणार असून संघांनी निश्चित केलेल्या 16 खेळाडूंची यादी दिल्यानंतर त्यातीलच खेळाडूंना खेळवणे बंधनकारक राहणार आहे. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड सुजित कदम, क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक येताळा भगत, DPL सहसंयोजक सतीश सावंत, विनायक दत्तू, लवडगे, सचिन गोयल, भारत दत्तू, नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य यतिराज बाकळे यांच्यासह ईश्वर देवकर, सुनील खंदारे, सुरेश गवळी, सुहास माने, कुलजित जाधव, किरण हजारे, आशित जाधव, अजय सुरवसे, महालिंग साखरे, महेश रोंगे, ओंकार ढगे, भीमराव सावंत, समीर काजी, राजेश पवार, गुरुदेव दवले आदी क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. कॅमेरामन लखनसह प्रवीण, दामाजी न्यूज, मंगळवेढा.